वेलकम टू रश्मीज रसोई। तुम्हाला हॉटेल स्टाइल बटर गार्लिक प्रॉन्स खायचे आहेत का? तर चला रेसिपी कडे वळूया। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला हॉटेल स्टाइल बटर गार्लिक प्रॉन्स ची रेसिपी दाखवणार आहे। तर चला मग ह्या रेसिपी साठी लागणारे इंग्रेडिएंट्स आपण बघूया। बटर गार्लिक प्रॉन्स बनवण्यासाठी आपण अर्धा किलो हे मोठे प्रॉन्स घेतलेत, 3 टेबलस्पून गार्लिक घेतलंय म्हणजेच लसूण फाइनली चॉप करून घेतलंय, 1 टेबलस्पून ऑइल, 3 टेबलस्पून आपण बटर, 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स चवीप्रमाणे, मीठ 1/2 टेबलस्पून, ब्लॅक पेपर किंवा काळी मिरी पावडर, 1/2 लेमन स्क्वीज करायसाठी, 1 टीस्पून आपण कॉर्नफ्लोर घेतलंय स्लरी बनवण्यासाठी, त्याच्यासाठी 2 टेबलस्पून पाणी यूज करणार आहोत आणि गार्निशिंग साठी ही कोथिंबीर घेतली आहे। सर्वात आधी प्रॉन्स साफ कसे करायचे ते मी दाखवते। हे बघा, ह्याचं डोकं पहिला काढून घ्यायचंय, नंतर ह्याच्या वरचं हे कवच असतं ते देखील पूर्ण काढून घेणार आहोत आपण। फक्त लक्षात ठेवा, ही पाठची जी शेपूटची बाजू आहे ही ठेवायची आहे, कारण का ही स्टार्टर्सची रेसिपी आहे, त्यामुळे आपली डिश दिसायला पण छानशी दिसायला हवी। नंतर इथे स्लाइटली कट मारून आपण ह्याच्या आतली जो धागा असतो तो काढून घेणार आहोत। हे बघा, अशाच पद्धतीने मी सर्व प्रॉन्स साफ करून घेते। अशा पद्धतीने हे सर्व प्रॉन्स आपण साफ करून आणि स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून घेतलेत। आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। हा पॅन ठेवला मी गरम करत, पॅन आपला गरम झालाय, ह्यात फक्त 1 टेबलस्पून आपण तेल ऍड करणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सुरुवातीला कधीच बटर ऍड करायचं नाहीतर बटर जळलं जातं। तेल आता आपलं गरम झालं, हे स्वच्छ धुतलेले प्रॉन्स आपण ऍड करूया तेलावर। हे थोडे तेलावर असेच परतून घ्यायचे आहेत आणि सगळ्यांनाच माहिती आहे तेलावर प्रॉन्स टाकले का लगेच त्याचा कलर चेंज होतो, ऑरेंज कलर किंवा पिंक कलर येतो। हे बघा, हार्डली 1 मिनिटासाठी हे आपण असेच पलटून घेणार आहोत तेलावर। तुम्ही बघू शकता तेलावर प्रॉन्स टाकले का ते थोडे श्रिंक होतात, म्हणजे हा बघा हा असा त्याला, हा बघू शकता तुम्ही असा शेप येतो त्याला आणि आपल्याला तसा शेप हवाय। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत। अगदी थोडंच मीठ घालायचं आहे कारण का बटरमध्ये मिठाचं प्रमाण असतंच। मीठ घातल्यानंतर 2 टेबलस्पून आपण पाणी ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम नेहमी हायस्ट ठेवायची आहे कारण का प्रॉन्स अगदी 4 ते 5 मिनिटातच हाय फ्लेमवर व्यवस्थित शिजतात। पाणी तुम्ही बघू शकता थोडंसं कमी झालंय। आता ह्यात आपण 3 टेबलस्पून गार्लिक ऍड करणार आहोत। गार्लिक ऍड केल्यावर हे मी 3 टेबलस्पून बटर घेतलंय हे पण ऍड करूया ह्यात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हा आपला नॉर्मलच लसूण मी यूज केलाय, जर तुम्हाला कधी लसणाची पात मिळाली तर तुम्ही ती देखील वापरू शकता, त्यांनी ह्या प्रॉन्सला खूप छान फ्लेवर येतो। तुम्ही बघितलं असेल हे सगळं करताना मी गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे। जर सुरुवातीलाच आपण बटर घातलं तर ते प्रॉन्स आपले डार्क ब्राऊन कलर होतील, म्हणून कधी बटर उशिराच ऍड करायचंय। तुम्ही बघू शकता बटर आणि गार्लिक मध्ये आपले प्रॉन्स व्यवस्थित डिप झाले।
आता ह्यात आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत, नंतर ब्लॅक पेपर, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे मीडियम फ्लेमवर असेच आपण शिजवून घेणार आहोत, त्याला एक दोन मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊया, अधूनमधून पलटवत राहायचे। तुम्ही बघू शकता जवळपास आपले प्रॉन्स शिजले गेलेत। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळे पलटून घेते। हे दोन टेबलस्पून मी पाणी घेतले आणि 1 टीस्पून मी कॉर्नफ्लोर घेतले, ह्याची आपण स्लरी बनवून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली, आता मी हाय करते आणि ही स्लरी आपण ह्या प्रॉन्स मध्ये ऍड करूया। स्लरी ऍड केल्यावर प्रॉन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व मसाले त्याला बरोबर लागले जातील आणि जो आपला गार्लिकचा फ्लेवर आहे ह्या लिक्विडमुळे त्याच्यामध्ये उतरला जातो। हा जो हाफ लेमन घेतलेला हा मी स्क्वीज करते ह्याच्यात, लेमननी पण खूप छान टेस्ट येते। लेमन ऍड केल्यावर पुन्हा एकदा ह्याला चांगला एक टच देऊया। हे प्रॉन्स हाय फ्लेमवर व्यवस्थित आपण पलटून घ्यायचे किंवा मिक्स करून घेणार आहोत। नंतर ह्यात मी फाइनली चॉप आपलं कोथिंबीर घेतली आहे। जर तुम्हाला पासले मिळालं तर ते यूज केलं तर खूप छान टेस्ट येते। आता हे हाय फ्लेमवर चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आपलं बटर गार्लिक प्रॉन्स रेडी टू सर्व। हे बघा किती सुंदर कलर आलाय। गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि आता हे प्रॉन्स आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघितलंच असेल की हॉटेलमध्ये मिळणारी ही महागडी स्टार्टर्स रेसिपी किती इझिली आपण घरच्या घरी बनवू शकतो। जर तुम्हाला पण मी बनवलेले हे बटर गार्लिक प्रॉन्स हॉटेल स्टाईल ते पण आवडले असतील तर तुम्ही पण नक्की एकदा तरी हे घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे गार्लिक प्रॉन्स कसे झालेत ते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।